लोणी काळभोर ग्रामपंचायत आयोजित महिला दिनानिमित्त स्त्री जन्माच्या स्वागताची मानाची पैठणी हा कार्यक्रम आयोजित केला होता. आयोजिका माधुरी राजेंद्र काळभोर, सरपंच लोणी काळभोर, प्रमुख आकर्षण मराठी सिरियल अभिनेत्री राणू अक्का यांची उपस्थित होती. अश्विनी महागडे तसेच निवेदिका पूजा सुनील ढिगळे टीव्ही अँकर कार्यक्रमाचं उद्घाटन. हवेलीचे ज्येष्ठ नेते माधवण्णा काळभोर, विलासण्णा काळभोर, सुभाषप्पा काळभोर, शिवदास बापू काळभोर, राहुल भाऊ काळभोर, सुनंदाताई शेलार, सनी उर्फ युगंधर काळभोर, अण्णासाहेब गणपत काळभोर, सीताराम भाऊ लांडगे यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी लोणी काळभोर मधील सर्व महिला ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. विजेत्या महिलांना आकर्षक बक्षिसे देण्यात आली. पहिला क्रमांक सौ उत्तरा संदीप खेरुडकर हिला मानाची पैठण आणि फ्रीज देण्यात आलं, तर दुसरा क्रमांक सौ रेशमा विजय काळभोर यांना एलईडी टीव्ही देण्यात आली, तर तिसरा क्रमांक सौ संजीवनी तुकाराम गोरे यांना मायक्रो ओव्हन देण्यात आलं, तर चौथा क्रमांक सौ सुरभी पंडित यांना मिक्सर आणि ज्युसर देण्यात आलं, तर पाचव्या क्रमांकाला सौ यमुना फड यांना इलेक्ट्रॉनिक हँड ब्लेंडर देण्यात आलं. तसेच लकी ड्रॉ विनर वाल्यांना आकर्षक वस्तू देण्यात आल्या. महिला दिनानिमित्त स्त्री जन्माच्या स्वागताचा कार्यक्रम आयोजित केला होता. असंख्य महिला या कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्या होत्या. सरपंचासह काही महिला आपापल्या प्रतिक्रिया देताना भावनिक झालेल्या पाहायला मिळाल्या. असा सुंदर कार्यक्रम ठेवल्यामुळे लोणी काळभोर ग्रामपंचायत सरपंच माधुरी काळभोर यांचं महिलांनी आभार मानलाय. आपण सगळ्यांनी एकत्र येणं, आपल्या सुप्त इच्छा सांगणं, एकमेकींची आवड निवड ज्या चांगल्या गोष्टी असणं ते स्वीकारणं, म्हणजे एक दिवस जगायचंच नाही आपल्यासाठी. 365 दिवस हे आपले आहेत ना. मला एक छोटस या ठिकाणी संवाद साधायचा आहे की मला पहिला मुलगा आहे मॅडम. घरातले म्हणण्यापेक्षा माझे पती म्हणत होते आता बस. पण मला एका मुलीची आई व्हायचं होतं. मुलगा मुलाची आई झाले होते, त्याची भूमिका मी पार पाडत होते, पण मला मुलीची आई व्हायचं होतं. मी ज्या देवतेला मानते त्याला नमस् बोलले. मी 21 दिवस ते उपवास केले आणि नंतर ती मला मुलगी झाली. माझी इच्छाशक्ती एवढी होती की मुलगीच होणार. आणि मला मुलगी झाल्यानंतर सर्वात जास्त आनंद जर कोणाला झाला असेल तर माझे स्वर्गीय सासरे मोहन काका काळभोर यांना. आणि ती बातमी पण पहिल्यांदा ही त्यांना समजली होती. म्हणजे ज्यावेळी एक महिला नेतृत्व करायचं असू दे, घर सांभाळण्याची जबाबदारी असू द्या, तिच्या पाठीमागे कोणतरी हा पुरुषच असतो. म्हणजे नुसता महिलांचंच नाही तर आपल्याला पुरुषही आपल्या पाठीशी लागतात. आज मी एक गृहिणी ते प्रशासक ही जबाबदारी सांभाळताना पती आहेच सोबत, पण त्यापेक्षा लक्ष्मणासारखा पाठीराखा धीर आदरणीय सनीदादा माझ्या सोबत आहेत. त्यांचे मी जास्त आभार मानेन की ही माणसं भक्कम पाठिंबा देणारी लागतात. त्यावेळी आपण सकारात्मक दृष्टीने पाऊल टाकू शकतो. विकास काळभोर, स्टार महाराष्ट्र न्यूज, लोणी काळभोर. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.